तर इथे पहा मस्त आपली दोडकी अशी गरमागरम भाजी झालेली आहे। ज्यांना भाजी आवडत नाही दोडक्याची त्यांना देखील ही भाजी आवडेल, मस्त अशी आहे, भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। हाय फ्रेंड्स, मी स्वाती, स्वाद किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी दाखवणार आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज रिप्लाय करा कशी झाली आहे। चला आता आपण भाजी कोरूया माझ्या स्वाद किचनमध्ये, चला। आपण मी दोडके घेतलेले आहेत, अर्धा किलो येत आहे दोडके। तर प्रथम याच्या ज्या शिरा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर किसणीच्या साह्याने असं बारीक किसून घ्यायचं, याने बारीक किसून घेतलेले आहेत। तर आता आपण भाजीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम गॅसवर कढी ठेवलेली आहे, तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि एक पळी आहे तेल, मोहरीची फोडणी दिलेली आहे, कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे, कांदा आणि कढीपत्ता आहे तेही टाकलेलं आहे। तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे। गॅस आपला मध्यमच ठेवायचा आहे आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि कमेंट देखील करत जा। आणि ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही ना त्यांना नक्की भाजी आवडेल। आणि हळद टाकायची आपल्याला याच्यामध्ये, कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यावरती आणि घरगुती जो मसाला आहे तो टाकणार आहे मी 2 चमचे, कारण गोडका जरा गोड असतो ना त्याच्यामुळे जरा तिखटच ही भाजी छान लागते। आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मसाला फ्राय करायचा आहे आणि वरून मीठ टाकलेलं आहे मी आणि तेही व्यवस्थित आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर हा जो किसलेला दोडका आहे ना तो टाकलेला आहे आणि ही वाफेवरतीच आपली भाजी शिजणारी आहे, पाणी उतरायची अजिबात जरूरत नाही। आणि सर्व मसाले याला दोडक्याला लागले गेले पाहिजे, व्यवस्थित असं हलवायचं आहे। याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, ज्यांना ही भाजी आवडत नाही ना त्यांना 100% ही भाजी आवडणारच ह्या पद्धतीने केली तर तुम्ही। तर इथे बघा सर्व मी भाजी मिक्स करून घेतलेली आहे, आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे। तर इथे 1-3 मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे। तर वाफ आलेली आहे, परत याला हलवायचं आहे। आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक करून, 3 चमचे आहे शेंगदाण्याचा कूट, तो आपल्याला टाकायचा आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी। आणि गॅसची फ्लेम आता म्हणजे आपली बारीकच स्लोच ठेवायची आहे, स्लोवरतीच छान लागते, गॅस फास्ट नाही करायचा नाही तर भाजीची सगळी चव जाते। आता मंद आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं फक्त शिजून द्यायची। तर इथे पहा जवळजवळ 3 ते 4 मिनटं झालेली आहेत, जरासं आपलं पाणी आहे म्हणजे आपण पाणी नाही टाकलेलं, फक्त वाफेवरतीच भाजी शिजवलेली आहे। तर गॅस आता हा मीडियमच ठेवायचा, मीडियम फ्लेम करायचा आहे आणि याला हलवत राहायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर टोमॅटो देखील तुम्ही कांद्याबरोबर ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण मी नाही टाकलेला, तशी हलवत राहायची आहे जेणेकरून जे मॉइश्चर असतं ना त्याच्यातलं निघून जाईल। तर ही बघा इथे पाणी याच्यातलं आहे ते आता कमी होत चाललेलं आहे। तुम्ही भाजी चपातीबरोबर छान लागते आणि भाकरीबरोबर देखील खाऊ शकता। तर वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे।